शहरात एकनिष्ठ फाउंडेशनच्या धाडसी युवकांनी विहिरीत पडलेल्या बैलाला सुखरूप बाहेर काढून त्या बैलाचे प्राण वाचवले. खामगावातील घाटपुरी रोडवरील 80 फूट खोल विहिरीत गुरुवारी सकाळी 6 सुमारास एक बैल पडला होता. हा सर्व प्रकार एकनिष्ठ फाउंडेशनला समजला असता तत्काळ एकनिष्ठ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सूरज भैया यादव हे आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर दोरीच्या साह्याने विहिरीत पडलेल्या बैलाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. विहिरीत पाणी असल्याने बैलाला काढण्यात अडचण येत होती, मात्र कार्यकर्त्यांनी पाण्यात उतरून बैलाला दोरीच्या साह्याने बाहेर काढले. गौरक्षकांनी अथक परिश्रम घेऊन बैलाचे प्राण वाचवल्याबद्दल व गौ सेवेमुळे एकनिष्ठ फाउंडेशनचे गौरक्षकांचे शहरात सर्वत्र कौतुक होते. आम्ही गेल्या 5 वर्षापासून गौसेवेमध्ये आहे. आज सकाळी मला फोन आला की एक विहिरी 70-80 फूट आहे, त्याच्यामध्ये बैल पडलेला आहे. तर मी आणि माझा सहकारी गप्पू गुजरीवाल आम्ही दोघं गेलो आणि तिथं सर्व पाणी केली असता ते बैलाच्या पूर्ण पोटामध्ये पाणी भरलेलं होतं. तिला वाचवण्यासाठी आम्ही दोघांनी जीवाची पर्वा न करता खाली विहिरीत उतरलो आणि दोरीच्या सहानं अधिक परिश्रम घेऊन त्याला बाहेर काढलो. बरं, का आणखी काय कार्यकर्ता? आम्ही सर्वच कार्यकर्ते जिथं कोणाचं काही समजा ॲक्सिडेंट असो, कोणत्या पण दरवाजा कुठलाही काही असो, जीव वाचायचा प्रयत्न करत असतो आम्ही. प्रतिनिधी फारुख शेख सह आधार न्यूज मुंबई डेक्स. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.